इस्लामपूर येथील लोकनेते राजाराम बापू पाटील क्रीडानगरीत 24व्या युवा राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्या दिल्ली संघाने सुवर्ण पदक तर राजस्थान संघाने रौप्य पदक तसेच मुलींच्या गुजरात संघाने सुवर्ण पदक आणि केरळ संघाने रौप्य पदक पटकावले. राज्याचे जलसंपदा मंत्री आमदार जयंत पाटील, सौ शैलजा देवी पाटील, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतीक पाटील, युवक राष्ट्रवादीचे राज्याध्यक्ष मेहबूब शेख, भारतीय व्हॉलीबॉल फेडरेशनचे महासचिव अनिल चौधरी, बाळासाहेब सूर्यवंशी, नीलकंठ बशीर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम, क्रीडा राज्यमंत्री आमदार आदिती तटकरे, नगरविकास राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्रतिसाद स्मरणिका प्रकाशन आणि ज्येष्ठ संघटक खेळाडू MS सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. साधारण 15 ते 20 हजाराच्या वर क्रीडा रसिकांनी या दोन्ही अंतिम सामन्याचा मनमुराद आनंद लुटला. प्रथम मुलींच्या गुजरात विरुद्ध केरळ या संघातील अंतिम सामना खेळवण्यात आला. गुजरात संघाने सलग 3 सेट घेत सुवर्ण पदकावर नाव कोरले. त्यांनी पहिल्यापासून सामन्यावर पकड ठेवत पहिला सेट 25-21, दुसरा सेट 25-19 तर तिसरा सेट ही 25-19 जिंकला. या संघातील मुलींनी सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. गुजरात संघाने विजयश्री खेचून आणल्यावर मैदानावरच गरबा केला. मुलींच्या हरियाणा संघाने तिसरा क्रमांक पटकावला. मुलांच्या दिल्ली संघाने पहिल्यापासून प्रभावी आक्रमण व उत्कृष्ट बचावाचा खेळ करीत राजस्थान संघावर थेट विजय मिळवला. दिल्ली संघाने पहिला सेट 25-21, दुसरा सेट 25-15 तर तिसरा सेट 25-20 फरकाने जिंकून विजयश्री खेचून आणला. दिल्लीवालोने खऱ्या अर्थाने क्रीडा रसिकांचे दिल जीत लिया. मुलांच्या पंजाब संघाने तिसरा क्रमांक पटकावला. प्रारंभी प्रतीक पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. साहेबांनी पूर्वी मोठमोठ्या स्पर्धा घेऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले. आपण आयोजित केलेली ही स्पर्धा देशातील सर्वोत्तम स्पर्धा करण्यात सर्व घटकांनी मोलाचे सहकार्य केले असून मी त्या सर्वांचा आभारी आहे. देशातून आलेल्या खेळाडूंनीही खिलाडी वृत्तीने अप्रतिम खेळ केला आहे. यापुढेही जिल्ह्यात राज्यात खेळाडू घडवण्याचे काम अखंड ठेवू. याप्रसंगी युवा नेते शरद लाड, प्राध्यापक श्यामराव पाटील, RD सावंत, नेताजीराव पाटील, विनायक पाटील, देवराज पाटील, विजयराव पाटील, ॲडव्होकेट चिमण डांगे, ॲडव्होकेट धैर्यशील पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, दादासो पाटील, शहाजी पाटील, खंडेराव जाधव, पोपट पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापक डॉक्टर संदीप पाटील यांनी आभार मानले. प्रसाद कुलकर्णी व RJ अक्षय यांच्या समालोचनाने स्पर्धेची रंगत वाढत गेली.